केवड्याला पडणार आहे मालकाला तुझ्या कालचं गाणं? हा अरे तुला काय वाटणी मिळाली का नाय? आणि मालक खरं तुझं मालक एकदा खुश झाल्यावर मग काय? पाऊस डोंबऱ्यापैकी काय रे तुम्ही?
काही नाही, वाया दाखवतो भिकू मला. आज मला हिशेब तपासलाच पाहिजे. सांगितल्याप्रमाणे सगळं व्यवस्थित कर, घोटाळा करू नकोस. बाजूला ठेवा अगोदर गावकऱ्यांचं, मग तुमचं. नंबराप्रमाणे ठेवा तिथं. अजा पण बाजारातलं तेल मीठ घेऊन येऊया. नंबरा प्रमाणे करून ठेवा बरं का? ठेवतो बरं का? तिकडे उभा रा, तिकडे ठेवते. तुमचं मागच्या दोन जणांचं पैसे कुठं तो बाई? तिथं पाण्यावर जाते गिरण. डोंबरी उड्या घेतो पोटासाठी आणि ह्यो घेतो पोटासाठीच की आमच्या र
इशारी नजर कळली नाही भाई तुला मला नाही सहन झालं ते जितास मारणार होतो या बापू साहेबाला जीव मारण्याची जीत धरली आम्ही करंजाचारांना त्याने माझ्या भानीचा खून केलेला आहे बाने सारं सांगितलंय मला खून ह्यानंच केलाय आणि झाडावर न पडली म्हणून पंचनामा केला मुर्द्याचा कसा पाय केलता खून काल पालक कसा पाय आला होता त्यो त्याला वाटतंय डोंबराच्या बायका म्हणजे वाटेवरले शेंगा माझ्या आता 2 वर्ष बदली नाही त्याला बाबाला पत्नी नव्हता शेवटी करंजाचारांना व्यक्तीला धरलं त्यानं झटापट झाली तेव्हा बंदुकीचा दस्ता हाणला त्याच्या अगदी खरं गुण्या तू मर खाय मी तुझी लाडकी आहे की नाही मग माझ्यासाठी त्या बापू साहेबाला त्या सुंकार फासावर गेला तर तुझ्या पाठोपाठ येणे भिंगरे तो बघा त्यांचा मुलगा भिंगरे आता ज्यादा बोलू नका तुझ्या भिंगरे त्याचं डोसक फोडून परत नाचा गुल्ले पहिलवान थांबे कांडे याला पाहिलं नका धरू ती नव्हती त्यात सगळे सोडगीत होते कोणा तिला अहो माझ्या समक्षच पळवलं या ठिकाणी तर दुसऱ्या काही कुठला पकडत नाही डोंबरवले यांच्या बायकांना बायका नव्हत्या त्या सगळे झटिंगणच होते चलूया साहेब वा पुढं या आलो इंग्रज